जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना मालवण कार्यालयात बाळासाहेबांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. देवली चौके मार्गे मालवण अशी ढोलताशांच्या गजरात भव्य दुचाकी रॅलीही यावेळी काढण्यात आली. मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आणि तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मालवण तालुका शाखेत प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांचा हा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, गणेश कुडाळकर, बाबी चोक यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. देवली येथील मूर्तिकार कमलेश चव्हाण यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा साकारला. भव्य दुचाकी रॅली आणि ढोलताशांच्या गजरात देवली चौके मार्गे मालवण असा पुतळा जल्लोषपूर्ण वातावरणात आणण्यात आला. मालवण शहरात शिवसेना शाखा, भरड, बाजारपेठ, फोकांडा पिंपळ ते शाखा अशी अभिवादन रॅली काढण्यात आली. आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत शहरात शेकडो शिवसैनिक महिला सहभागी झाले होते. त्यानंतर पुतळ्याचे तालुका कार्यालयात पूजन करून स्थापना करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी मालवण शहरात भगवी लाट शिवसैनिकांना अनुभवता आली. यावेळी महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर सायंकाळी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी गजर बाळासाहेबांचा या विशेष संगीत भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन्ही स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जयंतीनिमित्त उत्सवानिमित्त गेले 60-70 वर्ष महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि या वाढदिवसामध्ये विविध सार्वजनिक शैक्षणिक महिलांना व्यासपीठ देणारे उपक्रम गेले 7 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रावर साजरे होत असतात. खरं तर असा एकच नेता आहे की ज्या नेत्याच्या वाढदिवसासाठी ते सातत्याने 7 वर्ष विविध उपक्रम या ठिकाणी घेत असतात आणि हा उपक्रम गेले 2 दिवस मालवणमध्ये उत्साहाने या ठिकाणी साजरा करणार. व्यासपीठ मिळालं पाहिजे, महिलांना सुद्धा विरोधाचा सण मिळाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धा घेतल्या. परंतु आपण माहिती असेल कालची स्पर्धा नेहमीची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये अनेक मुलींनी या ठिकाणी सहभाग घेतला. खरं तर मेहंदी आता ही आपण या ठिकाणी पहिल्यांदा एक फॅशन म्हणून या ठिकाणी निवडलो होतो, परंतु आता त्यामध्ये करिअर करण्याची संधी सुद्धा या ठिकाणी माझ्या महिला बहिणींना निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे असेल मेहंदी असू दे, टॅटू असू दे, या प्रत्येक या ठिकाणी युवतीच्या युवकाच्या हातावर या ठिकाणी काढलेले असतात आणि त्यातनं एक खालची स्पर्धेनिमित्त सुद्धा अशा स्पर्धकांना सुद्धा खरं तर आम्ही ज्यावेळी मोठ्या शहरामध्ये जात असतो तेव्हा मेहंदी लग्नाच्या मेहंदीचा एक कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये लाखो रुपये देऊन या ठिकाणी मेहंदी घालणारे महिला तयार असतात आणि आपण या ठिकाणी या ठिकाणी राज्यस्तरीय चांगल्या मेहंदी करणाऱ्या कलाकार निर्माण होतील याची मला खात्री आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी आपण या ठिकाणी पाककला स्पर्धा घेतली. खरं तर स्पर्धा हे निमित्त असतं तुम्हाला सर्व महिलांना एकत्र येऊन तुमच्या एकमेकांमधील जे वाव आहेत कलागुण आहेत ते लोकांसमोर यावं आणि या ठिकाणी सुद्धा एक करिअर चांगली संधी निर्माण झाली आहे.